बघा, एका चौरसाची परिमिती 24 सेमी आहे, तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती? प्रश्नामध्ये परिमिती दर्शवली आणि क्षेत्रफळ विचारलं. चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी बाजू माहीत असणं क्रमप्राप्त, म्हणून परिमिती दर्शवली असता चौरसाची बाजू काढायची कशी हो? तर चौरसाची बाजू बराबर परिमिती, लक्ष द्या, भागीला 4. का करायचे भागीला 4? तर चौरसाला 4 बाजू असतात आणि त्या 4ही बाजू सारख्या असतात. इथं परिमिती दर्शवली 24 सेमी, या 24 सेमीला भागीला 4 करा. हा भाग 6 गेला, अर्थात चौरसाची बाजू आली 6 सेमी. ओके, आता क्षेत्रफळ काढायचं. चौरसाचं क्षेत्रफळ आणि ते काढण्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिला बाजू. ही बाजू आली 6, कंसामध्ये टाका, तिचा वर्ग करा, 6 चा वर्ग 36, 4 सेमी. हे या प्रश्नाचं उत्तर, अर्थात त्या चौरसाचं क्षेत्रफळ 36, 4 सेमी. इथं सेमी स्क्वेअर या पर्यायासमोर करायला हवेत. वस्तू प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके,